आमचा कलर प्रॉपर गेलाय आणि हे बघा क्रिस्टीनची गोळी खाऊन झोपतोय आम्ही. खूप जास्त थकलंय ना. तर आम्ही आलो घरी. मगाशीच आलोय किरणच्या घरी होतो आम्ही. जेव्हा आम्ही निघालो तेव्हा माझ्या फ्रेंड्स बिल्डिंगच्या नव्हत्या म्हणून आम्ही मी आणि इराचे पप्पा गेलेलो. इरा गेलेली रोहीकडे आणि मग आम्ही तिकडूनच कलर वगैरे खेळून फ्रेश होऊन इकडे आलो. किरणकडे जेवलो. आता आलोय आम्ही आमच्या घरी. सो पुढे पावडे काय काय करणार स्टे ट्यून विथ अस. आणि आवाज पूर्ण गेलाय आता एवढीच्या वेळेवर. तिघ बॉडी बिल्डर झोपले. ओ अनबॉक्सिंग चालू हो गया. नाही फक्त एवढंच बघायचं. एवढं हे किती देते दमली अजून झोपली. एवढं वरती जायला इरा तो इरा के पप्पा भी इधर. ये डॉट है डॉट. इधर आके चालू हो जाते. इरा आली फ्रेश हो. कोण हो मग तिला रंगवायचे. इलू इलू तो फ्लेश झाली. इलू इलू इकडे बघ. ए इरा का पाहिजे. चलो अभी आ गया है हार्दिक पांड्या की एंट्री हो गई है. और इधर है विराट कोहली. पहिला डॉट माफ काय. अरे हि काय तू प्रणय मामाला आउट करणार ना. प्रणय मामाला आउट केलं इराने. हा ए पोरगा तिकडे जा. पंजाबचा पोरगा. हा सेम ना. कस कस दाखव. ए पाजी ओहो द्रवी काय काय नाही गेला ना. त्याला पण बेसन लावायला लागेल. आणि इथे बघा मिस्टर एकदम जीवाची पर्वा न करता झोपून वगैरे प्रतीकला आउट करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. आणि इथे सूरज आहे. ओ शॉट आणि आउट अशा प्रकारे प्रतीकला आउट केलेला आहे प्रणयने. आणि इराची बॅटिंग चालू आहे. असू द्या. एक 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 क्या बॉलर हार्दिक पांडे ऐसा मारते क्या. हरभजन सिंग को ऐसा मारेगा तू. मार. हाँ
काजू कतरे मँगो मस्तार बरोबर पहिले काय केले पूछा रेड काय वो स्कीम था रे आणि इराची चप्पल बघा बाबा जी ने बोला है उल्टा पहनेगा ना तो सिक्स मार नहीं नहीं उल्टा पहनेगा तो सब सीधा होता है इसका स्पॉन्सरशिप है ये हार्दिक पांड्या बहुत चिड़ चिड़ करता है चलो 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 बाय बाय चलो चलो अंदर चलो इरा इराला आउट केला आता चला ठेवा इराने बॅट ठेवली इरा ये पप्पांनी सिक्स मारला ये ओ हा चिडका आहे चिडका माझा माझा सोबती आहे हा प्रत्येक गेम मध्ये माझ्या सोबत असतो किसे इससे हॅलो तर आता वाजले संध्याकाळचे सहा आणि आम्ही फ्रेश हो फ्रेश झालो चाय प्यालो आणि आता बघितलं बाहेर हे लोक क्रिकेट खेळतात इकडे आल्यावर असं त्याच्या पप्पांना आज फुल डे सुट्टी त्याच्यामुळे त्यांची पण पूर्ण धमाल चालू आहे मेवण्यांसोबत तर काल मी जसं बोललेली घरून सरप्राईज देणार आहे तर आम्ही तुम्हाला काल दाखवलंच आणि काल आम्ही त्याची अनबॉक्सिंग केली आज आम्ही त्याची अनबॉक्सिंग केली ते तुम्ही बघितलं तर घालूने या लोकांना ए सी सरप्राईज गिफ्ट म्हणून दिलंय तर ते लोक मी शूट करायलाच आलेले पण ते लोक थोडेसे कम्फर्टेबल नाही आहे म्हणून मी काही शूट नाही केलं पण ते लोक जास्त खुश झालेत आणि ए सी घेतला म्हणजे असं नाही आहे की मोठेपणा करण्यासाठी दाखवत आहे तर आपण महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये असं पण आपण काही छोट्यातल्या छोटी गोष्ट जरी घेतली तरी पण ती खूप जास्त आपल्या मिडल क्लास लोकांसाठी खूप मोठी असते आणि आम्ही पण लहानापासून हेच बघत गोष्ट घेतली तरी आम्ही ती साधा मोबाईल जरी घेतला तरी आम्ही त्याला हळद कुंकू वगैरे सगळं लावून त्याची पूजा करतो हर एक गोष्ट खूप किमती असते तर ए सी पण घेतली ही पण आमच्यासाठी खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे आणि खूप छान वाटतंय की तिने पप्पांसाठी ए सी घेतली ते पण एक दिवस असंच ते बोलले जेव्हा आता फेब्रुवारीच्याच टायमाला आपल्या इथे गर्मी चालू झाली आणि ते जस्ट बोलले की गर्मी चालू झाली आहे तर तिने तेवढ्या एका ह्याच्यावर तिने लगेच मनावर घेऊन त्यांचा प्लॅन केला आणि त्याच्या पप्पांना सांगून आम्ही आदल्या दिवशी काल आली म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी संडेला आम्ही जाऊन बुक केली आणि तिला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं तर ह्याच निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं आहे की आपले आई वडील जसे आपल्याला लहानाचे मोठे करतात आणि हर एक गोष्टीमध्ये आपल्याला साथ देतात त्यांचे एवढे सॅक्रिफाईजेस हे करून आपल्याला लहानपणापासून मोठे करतात आपल्या सगळ्या गरजा सगळ्या गोष्टी पूर्ण करतात आपल्याला जे जे लागेल ते सगळं करून देतात तसंच आता जेव्हा ते आपण आपल्या पायावर उभे राहतो तसं आपण सुद्धा त्यांना सगळं आणून द्यायला पाहिजे त्यांना जे जे लागेल आपल्यापेक्षा त्यांना पहिले आपण प्राधान्य द्यायला पाहिजे तर तिने जेव्हा ही गोष्ट ठरवली आणि सांगितली तर आमच्या दोघांना सर्वात जास्त आवडलं आम्ही आलो किरणकडे कारण किराला खाली खूप कंटाळा आलेला म्हणून
आम्ही इकडे सगळे जवळजवळ राहतो तर त्याचे खूप जास्त फायदे आहेत. कोणाकडे कधी जाऊ शकतो. आणि इकडे रुई आहे तर इरा अजूनच जास्त तिला खेळायला मिळतं ना, त्याच्यामुळे आम्ही परत इकडे आलो. काय मोनू आतमध्ये भाजी बनवते, वैशाली पण आली. वैशाली पण तिला मदत करते. आम्ही आता थोडा वेळ बसणार आणि मग जाणार. जिरा टाकायचा असतो, जिरा या मोहरी, मग कढीपत्ता. जिरा नाही टाकत, हे मोहरीची फोडणी देते. हा आणि मग ते वांगी टाकायची, याच्यामध्ये एक एक करून वांगे सोडायचे. वांग्यांमध्ये शेंगदाण्याचा फूल, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि मीठ आणि मसाले आपले. आणि हा धणा जिरा पावडर वगैरे ते सगळे मसाले ते असं टाकायचं आणि परतायचं ना. आधी वाफ काढायची. काय झालं हसायला असच? होळीचे भांग चढली आहे का तुम्हाला दोघींना? गवय रुई किती छान आहे ग तू, कच्ची ग छान छान. ओ खूप छान आहे तू. झाली भाजीवाली? इरा तुला कुठलं येत? तुला कोणतं येत? हा इरा झालं आमचा खेळ मोडला. त्याच्यामध्ये आता पाणी टाकून आता शिजायला ठेवा. रुही इकडे आग. रुही तुला काय आणलंय काकाने? कलर नाही आणला का लावायला? इरा रुही काय आणलं तुला? वेफर्स खाणार रुही? लॉलीपॉप ते अरे 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 मला दे. काकीचा सिरियल चालू आहे. रुई कौन है? हाँ रुई कौन है? रुई स्ट्रगल रुईला भरवण्यासाठीचे. अरे आम्ही चाललो आता आमच्या घरी. घरी म्हणजे मम्मी कडे चाललो आता. इथून खेळणं काय संपत नाही. रुही रुही बाय कर. रुही बाय कर. बाय सी यू. गुड नाईट. गुड नाईट. वा 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 वा. भाजी रेडी. भाकरी चालू आहे.
आणि आम्ही चाललो आता दे डब्यात दे बाय 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 सी यू गुड नाईट आफ्टर होली सो वी आर बॅक टू होम तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला नक्की सांगा डिस्काउंट काय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हिरा खेळते तिच्या पिल्लासोबत गुड नाईट बोल गुड नाईट सी ड्रीम ही कोण आहे आणि ही गुड गर्ल ही बॅड गर्ल सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट.